नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार, आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या PhD एंट्रान्स टेस्ट 2021 संदर्भातला. हो मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर युनिव्हर्सिटीने PhD एंट्रान्स टेस्ट आयोजित केली होती. त्या परीक्षेचा निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे आणि एक जनरल मेरिट लिस्ट सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी फायनल मेरिट लिस्ट ते जाहीर करणार आहेत असं त्यांनी कळवलं होतं. परंतु काही टेक्निकल अडचणीमुळे ती लिस्ट अजूनही पब्लिश झालेली नाही. विद्यार्थी त्या लिस्टची आतुरतेने वाट बघत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यापीठ त्यांच्या सोयीनुसार ती मेरिट लिस्ट जाहीर करेलच, परंतु विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता, वेळ न घालवता पुढच्या तयारीला लागलं पाहिजे. म्हणजे आता जे इंटरव्ह्यू होणार आहेत त्या इंटरव्ह्यूची तयारी त्यांनी केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, PhD साठी जे ॲडमिशन आहे हे जे विद्यार्थी पेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम्पशन मिळालेलं आहे म्हणजेच नेट, सेट आणि गेट जे विद्यार्थी क्वालिफाय आहेत, तर अशाच विद्यार्थ्यांमधून या PhD प्रोग्रामसाठी सिलेक्शन केलं जाणार आहे. आता इंटरव्ह्यू घेणारे पॅनल कसे असणार आहे ते आपण थोडक्यात बघूया. जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही PhD विद्यापीठामधून करणार असाल तर त्या विद्यापीठामध्ये असणाऱ्या डिपार्टमेंटचे हेड म्हणजे विभाग प्रमुख हे त्या पॅनलचे प्रमुख असतील. तसेच दोन सब्जेक्ट एक्सपर्ट असणार आहेत. त्याचप्रमाणे कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेले दोन एक्सपर्ट त्या ठिकाणी असतील, एक सर्वसाधारण आणि एक रिझर्व कॅटेगरीसाठी. असे 5 ते 6 जणांची टीम किंवा पॅनल असणार आहे विद्यापीठामध्ये. जर तुम्ही ॲफिलिएटेड रिसर्च सेंटरमधून PhD करणार असाल तर त्या ॲफिलिएटेड रिसर्च सेंटरचे डायरेक्टर किंवा प्रिन्सिपल हे त्या पॅनलचे हेड असतील, प्रमुख असतील. तसेच दोन सब्जेक्ट एक्सपर्ट आणि दोन VC नॉमिनेटेड म्हणजेच कुलगुरूंनी नामनिर्देशित केलेले एक्सपर्ट असतील, जे एक सर्वसाधारण आणि एक कॅटेगरीसाठी किंवा रिझर्वेशन कॅटेगरीसाठी असणार आहे. आता प्रायमरी इंटरव्ह्यू जी पॅनल घेत असतं तर त्या पॅनलला RAC कमिटी म्हणतात, म्हणजेच रिसर्च ॲडवायझरी कमिटी. ही कमिटी काय करते, तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो तुमचा इंटरव्ह्यू घेत असते. तुम्ही जर एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन तयार केलं असेल तर ते प्रेझेंटेशन बघते. तुम्ही रिसर्च प्रपोजल तयार केलं असेल तर ते प्रपोजलसुद्धा व्यवस्थित बघते. त्यामध्ये जर त्यांना काही पॉईंट्स खटकले किंवा ते आवडले नाही किंवा काही बदल त्यांना जर अपेक्षित असतील तर ते बदल तुम्हाला ते सांगतील. आणि जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तुमचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर विद्यापीठाला 2 दिवसाच्या आत पाठवले जाते. आता तुमचे रिपोर्ट विद्यापीठाला गेल्यानंतर विद्यापीठामध्ये RRC कमिटी असते, ज्याला रिसर्च रिकग्निशन कमिटी म्हणतात. आता ही रिसर्च रिकग्निशन कमिटी काय करते की RAC कमिटीकडून किंवा रिसर्च सेंटरकडून जे रिपोर्ट तुमचे आलेले आहे, जी नावं तुमचे विद्यापीठाकडे गेलेले आहेत, त्यानुसार ते सर्व टॉपिक्स बघते की असा टॉपिक याच्या आधी होऊन तर गेला नाही ना, ऑब्जेक्टिव्ज, हायपोथिसिस याच्यामध्ये काही बदल करायचे अपेक्षित आहे का, तर हे चेंजेस ती RRC कमिटी सांगत असते. आणि तसा रिपोर्ट किंवा फायनल सिलेक्शन जी लिस्ट आहे ती त्या त्या रिसर्च सेंटरला किंवा विद्यापीठाच्या वेबसाईटला ती पब्लिश करत असते. त्यानुसार तुमचा जो टॉपिक आहे तो ॲक्सेप्ट झाला आहे, रिजेक्ट झाला आहे किंवा त्याच्यामध्ये काही चेंजेस किंवा मॉडिफिकेशन सांगितले आहे असा रिपोर्ट त्या रिसर्च सेंटरला येत असतो. आणि त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन किंवा रिजेक्शन होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, हे झालं पॅनलबद्दल. आता इंटरव्ह्यू देत असताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा काही गोष्टींचं प्रिपरेशन तुम्हाला करता आलं पाहिजे किंवा तुम्ही करून ते गेलं पाहिजे. जसं की सेल्फ इंट्रोडक्शनची व्यवस्थित तुम्ही तयारी करा. RAC कमिटी समोर तुम्ही तुमची छाप पाडली पाहिजे. मग ते कम्युनिकेशन स्किल असेल किंवा प्रेझेंटेशन स्किल असेल, ज्यामधून तुम्ही RAC कमिटीवर प्रेझेंटेशन दिलं पाहिजे किंवा तुमची जी छाप आहे ते छाप तुम्ही पाडली पाहिजे. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल तर त्या जॉबचं प्रोफाईल तुम्हाला व्यवस्थित मांडता आलं पाहिजे. त्यानंतर काही बेसिक क्वेश्चन आहे. व्हॉट डू यू मीन बाय रिसर्च? संशोधन म्हणजे काय?
तर काही बेसिक जे क्वेश्चन आहे, आता तुम्ही जर PhD करणार असाल तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या संकल्पना, डेफिनेशन ह्या सर्व तुमच्या लक्षात असायला पाहिजे, तुम्ही त्या गोष्टीविषयी अवेअर असायला पाहिजे. तर संशोधन म्हणजे काय याची डेफिनेशन तुम्हाला सांगता आली पाहिजे, त्याचं महत्त्व तुम्हाला सांगता आलं पाहिजे. संशोधनाची उद्दिष्टे काय आहे, ऑब्जेक्टिव्ज ऑफ रिसर्च हे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित सांगता आलं पाहिजे. त्यानंतर संशोधनाचा समाजासाठी किती उपयोग आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे, मांडता आलं पाहिजे. रिसोर्सेस ऑफ डेटा कलेक्शन, माहिती संकलनाचे स्रोत कुठले आहे, कुठून कुठून आपण माहिती गोळा करू शकतो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. असे प्रश्न विचारले जाऊ शकतात पॅनल थ्रू. माहितीचे संकलन म्हणजे काय, डाटा कलेक्शन म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय डाटा कलेक्शन, टाइप्स ऑफ डाटा कलेक्शन, माहिती संकलनाचे स्रोत कुठले, त्याचे प्रकार कुठले हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय बिब्लिओग्राफी, संदर्भ ग्रंथसूची म्हणजे काय, तर हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. संशोधन साहित्याचा आढावा म्हणजे काय, रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर, याची डेफिनेशन तुम्हाला सांगता आली पाहिजे. तर ही सगळी तयारी तुम्हाला करून जायची आहे. त्यानंतर मेन प्रश्न आहे की संशोधन करण्याची इच्छा तुमच्यामध्ये कशी निर्माण झाली, किंवा का तुम्हाला वाटलं की आपण रिसर्च करावं, आपण PhD करावं. तर असे काही बेसिक क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात, तर ह्या प्रश्नांची तयारी तुम्ही आधीच करून गेलं पाहिजे. अशी तयारी जर तुम्ही करून गेली तर डेफिनेटली तुमचा इंटरव्ह्यू हा चांगलाच होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत, पॅनल कसं असणार आहे, प्रश्न कुठल्या कुठल्या टाईपचे विचारले जाणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, या प्रश्नांची तुम्ही व्यवस्थित तयारी करा आणि तुमचा इंटरव्ह्यू तुम्ही फेस करा. विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च प्रपोजल तुम्हाला तयार करायचं असतं, त्यानंतर PPT पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला तयार करायचं असतं, त्यावरही मी एक वेगळा व्हिडिओ बनवेल, सेपरेट व्हिडिओ बनवेल. तूर्तास इंटरव्ह्यूची कशी तयारी करायची, काय काय प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात यावरच हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुम्ही व्यवस्थित तयारी करा, इंटरव्ह्यू फेस करा. तुमच्या येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप तुमचे अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.